नमस्कार, मी श्वेता। आपण पाहत आहात आपला आवाज। महसूल प्रशासन अधिक आकर्षक, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करण्यासाठी तसेच सर्वसामान्यांची शासकीय स्तरावरील रेंगाळलेली प्रलंबित कामे जलद गतीने व्हावीत या उद्देशाने शासनाच्या वतीने घोडेगाव येथे महाराष्ट्र अभियानांतर्गत फेरफार अदालत आयोजित करण्यात आली होती। पुणे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या सूचनेनुसार तसेच जुन्नर आंबेगाव उपविभाग मंचरचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडलकर व आंबेगाव तहसीलदार रमा जोशी यांच्या नेतृत्वाखाली तसेच मंडल अधिकारी योगेश पाडळे, नायब तहसीलदार एन बी गवारी, घोडेगाव तलाठी गायकवाड तसेच विविध क्षेत्रातील तलाठी, सह शेतकरी व सामान्य नागरिक या ठिकाणी यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांनी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी फेरफार अदालत प्रत्येक महसूल मंडळाच्या ठिकाणी आयोजित करण्यात यावी असा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आलाय। सदर फेरफार अदालतीमध्ये खातेदार नागरिक यांच्या साध्या वारस नोंदी तक्रार निर्गत केल्या जाणार आहेत। निर्णयासाठी अशा सर्व नोंदी निर्गत करण्याची कार्यवाही या अदालती मध्ये करण्यात आली असून आज पहिल्याच दिवशी 40 ते 50 नागरिकांनी सकाळपासून भेट दिली असून तक्रार नोंदी निर्गत केल्या जाणार आहेत। या बातमीचे दृश्य पाठवले आमचे आंबेगाव ब्युरो चीफ मोसिन काठेवाडी यांनी, पाहूयात। कार्यालयामध्ये येऊन आम्हाला या ठिकाणी जे फेरफार आले होते ते आम्हाला माननीय योगेश साहेब पाडळे व त्याचप्रमाणे माननीय अलकाताई बनसोडे, त्याचप्रमाणे गायकवाड साहेब यांच्या माध्यमातून योग्य ते फेरफार वगैरे नोंदणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे, असं ज्यांचं सहकार्य सर्वांना लाभ हीच विनंती। महास्वराज अभियान अंतर्गत फेरफार अदालत मंडल भाग घोडेगाव यांच्यातर्फे व्यवस्थित काम या ठिकाणी होत आहे। जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईल वर।